पहिला मुद्दा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सगळ्यांना देतो बसा ऑफलाईन अर्ज करण्याची अनुमती देण्यात आली आहे. नंबर दोन, अध्यक्ष महाराज, ऑफलाईन अर्ज करताना कागदाचा फापट पसारा नसावा यासाठी सुद्धा बदल केले आणि पिवळी पत्रिका आणि भगवी शिधापत्रिका या शिधापत्रिकेच्या आधारावरच आता उत्पन्नाचा दाखला आपल्याला समजता येईल. अध्यक्ष महाराज, तिसरा निर्णय केला की या समित्यांच्या बाबतीत नगर परिषद, महानगरपालिका इथं आता वार्ड समित्या करून या समितींच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून किंवा ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ऑफलाईन हे अर्ज घेतल्या जाणार आहे. आणि एक घोषणा पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातून, भामरागड ते रायगड, चांदा ते बांदा, गडचिरोली ते गडहिंग्लज या महाराष्ट्राच्या सर्व बहिणींना या माध्यमातून आपण आश्वस्त करतो आहे की कोणत्याही तारखेची मर्यादाच आहे असा समज कोणी करून घेऊ नये. 31 ऑगस्ट ही जरी तारीख असेल तरी 31 ऑगस्ट नंतर सुद्धा ही योजना निरंतर चालणारी योजना आहे. आणि या योजनेच्या सोबत ज्या पोर्टलची माहिती काल दिली, दाखवण्यात आली कॅबिनेटमध्ये, अध्यक्ष महाराज, या 2-3 दिवसामध्ये नाना भाऊ तुमच्याही मोबाईलमध्ये जर तुम्ही ते ॲप डाउनलोड केला तर सहजपणे हा अर्ज घेतला जाईल. साधारणतापणे शासनाचा प्रयत्न आहे की आत्ता रक्षाबंधनाच्या दिवशीपासून या आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा अर्जाचा निपटारा सुरू करत यांच्या खात्यामध्ये पैसे जावेत. आणि नानाभाऊ, मी आपल्याला एक आनंदाची गोष्ट सांगतो, मीही अनेक वर्ष या सभागृहात आहे, अनेक योजना घोषित झाल्यावर त्याची अंमलबजावणी व्हायला वित्त विभागातल्या तरतुदीला उशीर होतो. आणि अनेकदा या माध्यमातून योजना घोषित होते, जी आर निघतो, पण वित्त विभागाची तरतूद मात्र होत नाही. पण मला सांगायला आनंद होतो की आर्थिक दृष्टिकोनातून आउटवे नियतवय हाही मंजूर झालेला आहे. कुठेही एक पैशाची अडचण कुठेही येणार नाही. आणि आत्ता रक्षाबंधनापासून हे पैसे दिले जातील आणि सर्व आमदार पालकमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात सूचना केल्या गेल्या की अधिवेशन संपल्यानंतर ही योजना, ही एक महत्वाची योजना आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्राच्या बहिणींची हे महत्वाची योजना असल्याने कोणतीही तुमची माझी कोणतीही बहीण ही वंचित राहता कामा नये. आपण या संदर्भामध्ये पूर्ण लक्ष द्यावं हे सांगण्यात येणार आहे. कधी कधी गावापर्यंत, अध्यक्ष महाराज, ही माहिती पोहोचत. आणि म्हणून मी विश्वास देतो की ग्रामपंचायत स्तरापर्यंत या संदर्भातल्या जाहिरातीचे बोर्ड लावून सर्व महाराष्ट्राच्या शेतू केंद्रात सुद्धा या योजनेची माहिती पोहोचवत महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सहजपणे ही माहिती पोहोचवता येईल अशी व्यवस्था निश्चितपणे येणाऱ्या या 1 किंवा 1.5 आठवड्यात. राम कदमजी बोल.